परत एकदा या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं आम्ही आमच्या हरंतळे स्पोर्टच्या वतीनं मनापासून स्वागत करतो स्वर्गीय पहिलवान विष्णू तेबा खानवे यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला थरा लोहगाव प्रीमियर लीग पर्व सहा अर्थात जगद्गुरु करंडक कॉल चे राऊंड सहा सामने कॉल चे नक्कीच जास्तील शिवराज स्पोर्ट्स आणि उत्तरेश्वर स्पोर्ट्स या दोन संघाच्या दरम्यान लढत सलामीची जोडी आशिष खानवे आणि नवनाथ खानवे मैदानाच्या आतमध्ये आणि पहा पहिला चेंडू आक्रमण केलाय शतरक्षक चेंडूच्या पाठवर होतोय घेतले जातील त्या दोन धावा आणि दोन धावांनी खात मात्र जे मैदानाच्या आतमध्ये खोलतोय नवनाथ दोन धावा धाव फलकावरती षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती जे चालू झालंय पंपाथ या दरम्यान आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र दोन धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळत आहेत उत्तरेश्वर स्पोर्ट्स टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय नवनाथ खांदवे स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच जो उभा आहे पाहूया कामगिरी कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये जी केली जाते दोन धाव फलकावरती षटक क्रमांक चालू आहे ते या पहिलं षटक याचबरोबर लगोनच्या दिशेला झेल टिपला जातोय पहिला धक्का शिवराज स्पोर्ट सांगायला लागताना जो पाहायला मिळतोय दोन धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये क्रमांक पहिलं नक्कीच चालू झाले आणि नवनाथ मात्र माघारी पर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम टिपला गेला नवनाथ बाद प्रतीक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पोहोचताना आपण पाहतोय दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी षटक क्रमांक चालू आहे तर पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण या ठिकाणी पाहतोय आशिष खानवे प्रतीक खानवे ही जोडी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी शेवटपर्यंत केली जाईल योगेश निंबाळकर गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक एक टाकतोय एका फलंदाजाला बाद करण्यात यश आले नवनाथला रिव्हर्स स्वीपचा एका प्रतिम फाटका चेंडू वन बाउसी वापर खरखरीत चौकार चार रन सात धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरची चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय फुलटॉस परंतु पहा झेल टिप्लायक फार मोठा जल्लोष आनंद आनंदाच्या लाटा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय यश मिळतंय उत्तरेश्वर संघाला सात वरती दोन फलंदाजबाद षटक क्रमांक या ठिकाणी संपला ते पहिलं षटक आणि आता टाकलं जाईल दुसरं षटक कॉलबॅक प्रत्येक सामना जिंकण्याचा नक्कीच प्रयत्न असेल काही संघांचं आव्हान आज संपुष्टात येईल सहा सामने आहेत त्यामधून मात्र आपण पाहतोय दोनच टीम कॉलबॅक मधून मात्र वरती जाऊन जे पोहोचतील परंतु त्या दोन टीम कोणत्या आहेत ते मात्र आपल्याला पाहायचे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणेश अप्पा खानवे अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय धडाकेबाज फलंदाजी अप्पांची पाहिली होती प्रतीक खानवे आणि गणेश आप्पा ही जोडी आहे तर राम खानवेनं षटक हातामध्ये घेतले पहिले षटक संपले उर्वरित चार षटकांचा खेळ बाकी आहे सात धावा धाव फलकावरती आहे या दरम्यान आपण पाहतोय घेतली जाईल ते सिंगल एक धाव त्या ठिकाणी मात्र जे घेतली जाईल स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय आठ वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना नक्कीच आपल्याला जे पाहायला मिळते गरज षटकारांची गरज चौकारांची गरज प्रचंड मोठ्या आतिबाजी ती स्फोटक फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये शिवराज स्फोट संघाला कारण की उत्तरेश्वर संघ देखील एक बळकट आणि मजबूत संघ आहे त्या संघाच्या विरोधात लढत असताना एक चांगली धावसंख्या बनवावीच लागेल आणि पहा गणेश गणेशाप्पांसाठी टाकलेला हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर आठ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे हा फटका कवरच्या डोक्यावरून चढवलेला एक सनसनाटी चौकार चार रन गणेश अप्पांच्या बॅट वरून बारावरती दोन फलंदाज बाद एक चौकार निश्चित आलाय अरे हा चेंडू मात्र अप्रतिम टाकलाय डॉट बॉल आहे निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे स्कोर कार्ड स्थिर बारा धाव संख्येवरती दोन गाड्यांच्या मोबदल्या बरे रामखांदेव शतक जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती सिंगल आली दुसरा चेंडू नक्कीच निर्धाव तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आला परत चौथा चेंडू निर्धाव टाकलाय कधी गोलंदाज सरस ठरतोय कधी फलंदाज सरस ठरताना नक्कीच जो पाहायला मिळतोय आणि आपांचा आप हा गगन षटकार जबरदस्त फटकेबाजी सहा धावा अठरा धावा धावपालकावरचे षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक चार क्षेत्रक्षकांच्या मधोमध चेंडू नक्कीच पडलाय धावपालक जर पाहिलं तर मात्र धावपालकावरची धावा आहेत वीस धावा दोन षटकांचा खेळ संपला एक दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपालकावरती धावा आहेत त्या वीस धाबा आपण त्या ठिकाणी पाहतो एक उर्वरित तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो बाकी आहे दोन षटक वीस धाबा दहाची सरासरी आपण पाहतो एक शिवराज स्पोर्ट्स आपल्याला जी पाहायला मिळाली सरासरी दहा धावांची दा आणि अजून अठरा चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो बाकी आहे प्रोजेक्टर स्कोर परत एकदा पन्नास वरती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो आहे प्रतीक खानवे दोन चेंडू दोन धावांवरती नाबाद गणेश खानवे पाच चेंडू बारा धावांवरती नावात आरि गोल मार्कवरती दरम्यान मात्र गोलंदाज योगेश निंबाळकर या ठिकाणी षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला आहे प्रतीक खानवे बॅटची कडा आणि विकेट योगेशला मिळते आणखीन एक यश फलंदाज बाद वीस धाबा तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चालू आहे ते तिसरा षटक प्रगतीपथावरची नक्कीच आपण अधिकाणी पाहतोय योगेश निंबाळकर हा फटका आपण पाहतोय शतराच्या खाली झेल निसटलाय झेल सटकलाय आणि जीवनदान षटक चालू असताना एकवीस धाबा तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नक्कीच आपण पाहतो आहे पाहूया कामगिरी कशा प्रकारे मात्र जी केली जाते यानंतर तिसऱ्या षटक पथावरती पाच चेंडू बारा धावांवरची नाबाद गणेश अप्पा खानवे हा फटका झेल टिपला जातो एक गणेश आप्पा बाद एक मोठी विकेट उत्तरेश्वर स्पोर्टला मिळते थँक्यू एकवीस दाबा चार गड्यांच्या मोबदल्यावर एक षटक क्रमांक चालू आहे तिसऱ्या षटक पाच षटकांची लढत आहे सोन्या खानवे आरिया दुसऱ्या बाजूला आपण एक विजय काळभोर ही जोडी मैदिनाच्या आतमध्ये कवरच्या दिशेला परत एकदा सेम जागेवरती विकेंड झेल टिप्लाय लागू पारता है दुसरा धक्का एकवीस धावा पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि असेल हॅट्रिक बॉल काय गोलंदाजी केली योगेश निंबाळकरनं पहिल्या चेंडूवरती विकेट दुसऱ्या चेंडूवरती सिंगल त्यानंतरच्या दोन चेंडूवरती विकेट आणि टाकला जाईल आता हॅट्रिक बॉल आणि पहा या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव नसणार आहे स्कोर कार्ड वरती धाबा एकवीस पाच गाड्यांच्या मोबदल्यामध्ये योगेश निंबाळकर हा गोकणारी गोलंदाजी एका बाजूला रोखून ठेवतोय पूर्णपणे योगेश सागर तांबे आणि या विजय काळभोर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय यापूर्वीचे आपण सामने पाहिले सहा षटकांचे होते परंतु आता पाच षटकांचे सामने आहेत त्यामुळं त्यामुळे धावा बनणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्सवीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न परत एकदा ठरवलाय एक यशस्वी षटक योगेश निंबाळकरनं खर्च केली फक्त एक धाव आणि तीन विकेट घेतल्यात योगेश निंबाळकर जबरदस्त गोलंदाजी तीन विकेट घेतल्यात एक धाव खर्च केलीये स्कोर कार्ड वरती धावा एकवीस पाच गाड्यांच्या मोबदल्यामध्ये योगेश निंबाळकर दोन षटकं टाकलेत आठ धावा खर्च केल्यात आणि पाच विकेट घेतल्यात आता षटकं बाकी असतील ती उर्वरित दोन षटकं जलपानासाठी काही कालावधी दिलाय परंतु जेवढा वेळ वाचवते तेवढा वेळ वाचवा माझ्यापर्यंत वारंवार सूचना येत आहेत पंचवीस मिनिटांचा कालावधी एका इनिंगसाठी आपण त्या ठिकाणी जो दिलेला आहे त्या कालावधीमध्ये एक इनिंग पूर्ण होणं गरजेचं आहे कारण की सहा सामने आपल्याला नक्की जे खेळवायचे आहेत एकवीस धाबा पाच गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर तांबे आणि विजय काळभोर ही जोडी नक्कीच आपण पाहतोय आणि या दरम्यान झेल होणार का झेल टिपला जातोय विकेट फलंदाजबाद एकवीस दबा सहा गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक चौथ नक्कीच जे चालू झाले yeah. दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येईल जर पाहिले तर मात्र बावीस सहा गाड्यांच्या मोबदल्या क्रमांक चौथा प्रगती पथावरती चालू असताना थँक्यू धन्यवाद प्रवीण सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत ज्यांच्या माध्यमातून खरं तर बॉल सौजन्य आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी दिले गेले दादा काकडे युवा नेते आपल्या देखील या ठिकाणी आगवड होत आहे जगद्गुरु चषक लोहगाव प्रीमियर लीग मध्ये दे। आपल्या देखील मनापासून मनपूर्वक स्वागत असेल थँक्यू ओल टू बॅटरी बॉक्स ताबा सहा गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तीन पॉईंट तीन षटकाचा खेळ नक्कीच आपण पाहतोय संपलाय धीरज खानवे आणि सागर तांबे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये हवा हवाई फायर परंतु झेल तेवढाचा प्रतिम आणि आणखीन एक झटका विकेट फलंदाबाद या ठिकाणी आपण एक सन्मान जो संपूर्ण करतोय ज्यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य आपल्या स्पर्धेला स्पर्धेलाय दादा काकडे युवा नेते यांचा सन्मान जगद्गुरु चषक अर्थात लोहगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मयूर काळभोर आणि राजूदादा काळभोर आपण स्वीडन असेल आपण समोर या आणि दादा काकडे युवा नेते ज्यांच्या माध्यमातून बॉल सौजन्य आपल्या स्पर्धेला लाभलं गेलंय त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी मात्र जो केला जातोय आपण सत्यवंत दादा काकडे यांचं आपण स्वागत करूया थँक्यू हा चेंडू आपण पाहतोय क्षत्राक्ष चेंडू वरती येईल चेंडूला फील्ड करतोय घेतली जाईल ती सिंगल एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते धाव फलक जर पाहिलं तर मात्र चोवीस वरती आहे सात गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सागर तांब्याने ओमकार जगताप ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे आणि हा चेंडू मात्र परत एकदा पंतांचा इशारा येतोय वाईट बॉल आहे खराब स्वरूपाचा चेंडू आहे स्कोर कार्ड जर पाहिलं तर, तर मात्र पंचवीस वरती सात गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅट कणा बॅट ची कणा आणि याचबरोबर मात्र फार मोठा जल्लोष विकेट नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते थँक्यू या ठिकाणी उपस्थित होत आहेत पीबीएस संघाचे संघमालक पुरुषोत्तम बाळा शितोळे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आणि त्याचबरोबर सार्थक भारती आपणही आलात आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत पंचवीस धावा आहेत आठ गाड्यांच्या मोबदल्यावर एक षटकं संपली आहे चार शेवटचं षटक या ठिकाणी मात्र जे टाकलं जाईल याचबरोबर संधी आलीये झेल टिपलाय आणखीन एक धक्का फलंदाज बाद <स्तिक्षियों> थँक <थांक> यू <स्तिक्षियों> ही असेल शेवटची विकेट नऊ फलंदाज बाद असेल ती शेवटची विकेट षट क्रमांक आपण या ठिकाणी पाहतोय पाचवं प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे या दरम्यान आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते धाव फलक सव्वीस वरती जाऊन पोहोचते षटक क्रमांक पाचवं प्रगती पथावरती प्रोजेक्टेड स्कोर तीस नक्कीच पाहायला मिळतोय आणि याचबरोबर झेल टिपलाय विकेट পাহাড় দিয়ে অল আউট टार्गेट इज ट्वेंटी सेवन शिवराज स्पोर्ट्स आणि उत्तरेश्वर स्पोर्ट्स ट्वेंटी सेवन इज टार्गेट सत्तावीस धावा जिंकण्यासाठी आवश्यक शिवराज स्पोर्ट ताबडतोब शेतरक्षण लावायचं आहे आणि सलामीची जोडी उत्तरेश्वर स्पोर्ट्स ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पोहोचणं गरजेचं आहे सत्तावीस धावा जिंकण्यासाठी आवश्यक पाच षटकात सत्तावीस धावांची गरज अनिकेत आणि राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय ट्वेंटी सेवन एज टार्गेट सत्तावीस धाबा जिंकण्यासाठी आवश्यक गोलंदाजांना कमाल करावी लागेल शत्रक्षकांना अप्रतिम शत्रक्षक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज सागर तांबे तयार होताना जो पाहायला मिळतोय ती चेंडू सत्तावीस धावांची गरज जगद गुरु करंडक दोन हजार बावीसचा चा थरार भव्य पिच गाव चॅम्पियन क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय यानंतरच्या दोन टीम आपण रेडी राहायचे टॉससाठी या डायरेक्ट टॉससाठी या शिवशंभू आणि सोमेश्वर ताबडतोब नाणेपैकीसाठी आपण उपस्थित राहायचे पहिला चेंडू आक्रमण केले चेंडू जाईल सीमारेषेच्या जा बाहेर खरखरी सलसनी चौकार चला ताबडतोब संपर्क करा दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेक आपल्याला करायचे आहे शिवशंभ संघाचा कॅप्टन आणि शो सोमेश्वर संघाचा कॅप्टन संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे ताबडतोब उपस्थित राहा शिवशंभ वर्सेस सोमेश्वर या नंतरचा जो सामना आहे दोन्ही टीमनं या ठिकाणी उपस्थित राहावं ओ, पॉइंटच्या दिशेला काय टिपलाय विकेट पाहायला मिळते बाद, पहिला धक्का थँक्यू सत्तावीस चेंडवानी बावीस दबा जिंकण्यासाठी आवश्यक पाच दबा स्कोर कार्ड वरती आणि क्लीन बोर्ड लॅगो दुसरा धक्का लो स्कोरिंग वरती देखील सामना रंगला जाऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये सव्वीस चेंडू बावीस दबा असं सामन्याचं समीकरण तयार झाले सागर तांबे अप्रतिम गोलंदाजी करताना जो पाहायला मिळतोय दोन विकेट घेतल्यात पहिल्या षटकामध्ये आणि असेल हॅट्रिक बॉल विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का येणारा कार्य येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल सागर तांबे या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग तयार दरम्यान क्षत्रक्ष चेंडू घेतली जाईल ते सिंगल एक त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र सहा वरती पोहोचत एक थँक्यू या ठिकाणी कॉलबॅकच्या uh, दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण करतोय आणि टॉस uh, करण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी मान्यवरांना मी आमंत्रित करतो सन्मान्य uh, विनायक बाबा जाधव आणि सत्यवंत दादा काकडे यांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी जे उपस्थित झालेत उपस्थितीमध्ये हा टॉस आपण संपन्न करतोय सत्यबंत काकडी आपण पाहतोय धक्का जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सागरची पाहायला मिळते एक मिनिट काटा कोणी जिंकला टॉस डीजे थँक्यू शिवशंभो स्पोर्ट्स ह्या संघानं आपण पाहतो आहे टॉस जिंकलाय आणि क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी असेल दोन्ही टीमला ह्या सामन्यासाठी नक्कीच आमच्या वतीनं शुभेच्छा असतील सामना देखील मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगलाय आणि पुढे एकदा समालोचन कक्षेमध्ये तुम्हाला वेळ घेऊन जाईल तिथे तुमच्याबरोबर पुढे एकदा जोडले जाणार आहेत प्रवीण गायकवाड सर थँक्यू चोवीस चेंडू एकवीस धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक जी पडझड शिवरास्फोटची पाहायला मिळत होती तशाच प्रकारची पडझड उत्तरेश्वर स्फोट ची देखील पाहायला मिळते आणि या सामना शेवटपर्यंत रुमार्षक होईल अशी चिन्ह नक्कीच आपल्याला जी पाहायला मिळत आहे चोवीस चेंडू एकवीस धाबा उत्तरेश्वर स्पोर्ट्सला जिंकण्यासाठी आवश्यक चोवीस चेंडू एकवीस धावा जिंकण्यासाठी आवश्यक सहा धावा स्कोर कार्ड वरती आल्या तीन विकेट गेल्यात हलक्याशा हातानं चेंडूला नक्कीच जे खेळून काढले जाते धाव कोणत्या प्रकारचे नाहीये दबाव जाणवतोय मैदानाच्या आतमध्ये तीन विकेट गेल्यानंतर तेवीस चेंडू आणि एकवीस धावा जिंकण्यासाठी आवश्यक आशिष खानवे आपण अडी पाहतोय गोलंदाजी परत एकदा सज्ज आहे हा चेंडू डॉट हा चेंडू तीर धाव स्वरूपाचा आपण पाहतोय बावीस चेंडू एकवीस धाबा सामना रोम हर्षक सामना आटीतटीचा होण्याची शक्यता तीन विकेट गेल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि बरोबर चौथा धक्का लागणार का विकेट फलंदाज क्रमांक चार बाद दावाला पडलेला खिंडार चौथा धक्का योगेश निंबाळकर परत तो आहे सहा धाव संख्येवरती चार फलंदाजबाद एकवीस चेंडू आणि एकवीस धाबांची गरज सामन्याचं समीकरण आपण अधिकारी पाहतोय सहा धाव संख्येवरती चार फलंदाजबाद उत्तरेश्वर स्पोर्ट्स लागलेले चार धक्के कमी धाव संख्येवरती देखील सामने रंगले जाऊ शकतात हे परत एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते यानंतर शिव शंभू आणि सोमेश्वर या दोन संघाच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळेल पलीकडच्या कक्षात टॉस देखील संपन्न झालाय त्यानंतर एक। परत एकदा शिवराज आणि स्वर्णयुग समोरासमोर येताना आपल्याला पाहायला मिळतील गॅप मध्ये चेंडू पडतो घेतली जाईल ते सिंगल एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते वीस चेंडू वीस धाबा सामन्याचं समीकरण स्कोर कार्ड वरती धाबा आहेत त्या सात धाबा किती रोमहार्षक लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत सात धाबा स्कोर कार्ड वरती चार गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती चालू आहेत वीस चेंडू वीस धाबा सामन्याचं समीकरण नक्कीच आपण त्या ठिकाणी पाहतोय हा फटका शतरक्षक चेंडूवर येताना जो पाहायला मिळतोय गणेश आप्पा चेंडूला फीड करतायत घेतले जाते सिंगल एकोणीस चेंडू एकोणीस धाबा सामन्याचं समीकरण एक संघर्षमय लढाई उत्तरेश्वर आणि या शिवरा स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान रंगताना नक्कीच आपल्याला जी पाहायला मिळते स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अपील जोरदार केली गेली एक षटक क्रमांक दुसरा संपत धावा आहेत आठ चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बदल्यावर सामन्याचं समीकरण तयार होत शेवटचे चेंडू शिल्लक असतील अठरा बनवायच्यात एकोणीस धाबा अठरा चेंडू एकोणीस धाबा जिंकण्यासाठी आवश्यक वेळ जेवढा वाचवता येईल तेवढा वेळ वाचवा अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी एकोणीस धावांची गरज जवळजवळ दीड वाजलेले आहेत खेळाडूंना विनंती आहे जेवढा वेळ वाचवता येईल वेळ वाचवा सहा सामने आहेत अठरा चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र एकोणीस धाबांची गरज आठ धावा धाव चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय संदेश नानगुडे काल आकर्षण ठरलं होतं संदेश तीन षटकार जे खेळले होते अतिशय गगनभेरी दूर दूरचे तीनही षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते संदेश नानगुडेच्या बॅटमधून आज त्याच खेळीची अपेक्षा सतरा चेंडू आणि जिंकण्यासाठी एकोणीस धावांची गरज आणि पहा हा चेंडू डॉट निर्धाव सागर तांबे जी गोलंदाजी आतापर्यंत केली आहे ना अतिशय प्रभावी जबाब गोलंदाजी नक्कीच आपण अधिकाणी पाहतोय सागर तांबेची दोन चेंडू डॉट दोन चेंडू निर्धाव टाकले गेलेत सामन्याचं समीकरण सोळा चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र एकोणीस धाबांची गरज फुलटॉस स्क्वेअर लेग त्या दिशेला खेळलाय परंतु सीमारेषेच्या लगत मात्र शतरक्षक तैनात घेतली जाईल ती सिंगल एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते पंधरा चेंडू अठरा धाबा नऊ धाबा स्कोअर कार्ड वरती येत आहेत चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक पंधरा जिंकण्यासाठी धाबा अठरा आवश्यक आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये धावपालक जर पाहिलं तर मात्र स्थिर नऊ धाव संख्येवरती चौदा चेंडू अठरा धाबा नऊ धाबा धावपालकावरती चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकीय दुसरी धाव पूर्ण केली जाते अकरा धावा चार गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे चेंडू शिल्लक असतील तेरा चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र सोळा धावांची गरज तेरा चेंडू सोळा धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक अजय पाटील आणि संदेश नांदगुडे ही जोडी मात्र माहितीच्या आतमध्ये सिंगल घेतली गेलीये एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेलीये डायरेक्ट शिटचा प्रियंता दुसरी धाव पूर्ण एक एक धाव फार महत्वाची झालीये लो स्कोरिंग वरची सामना आहे तीन षटकं संपली आहेत तेरा धाबा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये बारा चेंडू चौदा धाबा चौदा धाबा बारा चेंडू या षटकावरती बरंच काय डिपेंड सामना रोमहार्षक सामना आटीतटीचा सामना रंगतदार बारा चेंडू आणि चौदा धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक थँक्यू <laughs> बारा चेंडू चौदा धाबांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक बारा चेंडू चौदा धाबा चौदा धाबा बारा चेंडू सामन्याचं समीकरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय संदेश अनगुडे नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला बारा चेंडू चौदा धावांची गरज गणेश हा गोलंदाजी मार्कवरची तयार आहे काल जबरदस्त फलंदाजी संदेश न केली होती लागो लगातार तीन षटकार खेळले होते दरम्यान आपण पाहतोय सिंगल घेतली गेली आहे एक धाव दडी मात्र जी घेतली गेली आहे अकरा चेंडू शेवटच्या शिल्लक जिंकण्यासाठी तेरा धावांची गरज अगर आप सोचते है आप कर सकते तो आप कर सकते अगर आप सोचते आप सोचते नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते बी पॉझिटिव्ह रहना पडेगा मैत्राच्या आतमध्ये रोमार्शक आणि रंगतदार अशा प्रकारची लढत आपण या ठिकाणी पाहतोय गाव चॅम्पियन आणि हा चेंडू निर्धाव हा चेंडू डॉट बॉल दहा चेंडू तेरा धाबा सामन्याचं समीकरण गणेश आप्पा खांदवे गोलंदाजी मार्कवरती दहा चेंडू जिंकण्यासाठी तेरा धाबांची गरज स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्कोअर कार्ड वरती धावा आहेत पंधरा धाबा चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये नऊ चेंडू जिंकण्यासाठी या धावा गरजेच्या हत्या बारा धाबा अमित खानवे सावकार यांचं या ठिकाणी या शुभागमन मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत नऊ चेंडू बारा धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक अप्रतिम चेंडू लो स्कोरिंग वर वरती रंगलेला सामना पाच षटकात फक्त सत्तावीस धावांचा टार्गेट होतं परंतु सामना पहा कुठे आलाय आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र बारा धावांची गरज गणेश खानबे गोलंदाजी मार्कवरती तयार संदेश नानगुडे त्याला मात्र उभं करून ठेवले आज या दरम्यान सिंगल फेकवान घेतली गेली आहे एक धाव मात्र पूर्ण केली जाते एक धाव फलक जर पाहिला तर मात्र वरती जाऊन पोहोचतोय सात चेंडू अकरा धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक सात चेंडू अकरा धावा सामन्याचं समीकरण नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय बॅटची कडा नक्कीच घेतली होती शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील सहा चेंडू दहा धाबांची गरज सतरा धाबा चार गाड्यांच्या मोबरल्यावर स्कोर कार्ड सहा चेंडू दहा धाबा वेळ वाचवणं गरजेचं आहे वेळ वाचवा कोणी कल्पना देखील केली नसेल शेवटच्या षटकापर्यंत सामना नक्कीच जाईल परंतु काय गोलंदाजी केली काय क्षतरक्षण केले शिवराज स्पोर्ट संघानं आणि या उत्तरेश्वर स्पोर्ट संघाला मात्र रोखून ठेवलं आणि आपण पाहतोय सहा चेंडू दहा धाबा अशा प्रकारचं समीकरण नक्की ज्या सामन्याचं तयार झाले पाहुया बाजी कोण मारणार आहे या लढतीमध्ये रंगतदार लढत द्रोमार्शक सामना सहा चेंडू दहा धाबा दहा धाबा सहा चेंडू चला यानंतरचे दोन्ही टीम शिवशंभू आणि सोमेश्वर दोन्ही टीमनं या ठिकाणी उपस्थित राहावं नाणेफेक झालेली आहे परंतु उपस्थित त्या ठिकाणी व्हावं शिवशंभो आणि सोमेश्वर आणि हा चेंडू डॉट निर्धाव काय सामना चालू आहे मैत्राच्या आतमध्ये पाच चेंडू दहा धाबांची गरज नवनाथ खानवे गोलंदाजी मार्कवरती आहे रोमहर्षक आणि रंगातदार लढत पाच चेंडू दहा धाबांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक सत्तावीस धावा पाच षटकात लागत असताना रंगवलेला सामना कॅचेस विन द मॅचेस असं जे म्हटलं जातं मैद्राच्या आतमध्ये जीवनदान दिले त्या जीवनदानाचा फायदा उठवला जाणार का येणारा काळ येणारा वेळ सांगून जाईल कारण की आता चेंडू शिल्लक असतील चार आणि बनवायच्यात नऊ धावा चार चेंडू नऊ धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक संदेश स्ट्राईक नक्कीच पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय सात चेंडू खेळलाय चार धावांवरती नाबाद आहे संदेश आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर बिग सिक्सर षटकार सहा धावा थँक यू तीन चेंडू आणि तीन धामांची गरज एका फटक्याने सामन्याचं पूर्णपणे गुणोत्तर प्रमाण बिघडून टाकले बदलून टाकले नो बॉल नक्कीच चेक केला जाईल बिमर चेक केला जाईल स्वतः पंच मैदानाच्या आतून नक्की येत आहेत तीन चेंडू तीन धामांची गरज सद्यस्थितीला तरी पाहायला मिळत आहे परंतु बॉल चेक केला जाईल स्वतः पंच येत आहेत या ठिकाणी चेक करण्यासाठी हा चेंडू बिमर होता किंवा नाही हे मात्र नक्की चेक केलं जाईल तीन चेंडू तीन धावांची गरज तीन चेंडू तीन धावा सामना रंगतदार सामना रोमहर्षक सामना आटीत एका फटक्याने सामन्याचं गुणोत्तर प्रमाण नक्कीच बदलून टाकलं संदेश नानगुडे यांना खेळलेल्या स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार तीन चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र तीन धावांची गरज चोवीस वरती चार फलंदाज बाद तीन चेंडू तीन धावांची गरज शत्रक्षण सुरेख त्या ठिकाणी आपण पाहतोय घेतली जाईल सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार आणि या दरम्यान मात्र विकेट फलंदाज बाद सामन्याचं समीकरण परत एकदा आहे दोन चेंडू दोन धावांची गरज दोन चेंडू दोन धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक या दरम्यान सिंगल पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण केली जाते आणि याच बरोबर उत्तरेश्वर स्पोर्ट्स हा सामना मात्र जिंकतोय वेल प्लेड कॉंग्रॅच्युलेशन हार्दिक हार्दिक अभिनंदन एक रंगलेला सामना कमी धाव संख्येवरती उत्तरेश्वर संघाने जिंकलाय शिवशमस् संघ आता आपलं क्षेत्रक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय पाच षटक असतील हार्दिक अभिनंदन उत्तरेश्वर स्पोर्ट्स जबरदस्त सामना आपल्याला